नमस्कार मित्रांनो, आज आपल्या इथे मुरघास करण्यास सुरुवात केली आहे. मुरघास म्हणलं की प्रथम प्राधान्य मक्कीला दिलं जातं. खरं तर मुरघास हा मक्कीसोबत ज्वारीचा, बाजरीचा, नेपीरचाही होतो. मुरघास करण्यासाठी आपण प्रथम रानातील मकवान पाडून घेतले आहे. पाडून घेतल्यानंतर त्याची चॉपरमार्फत कुट्टी करून आपण ती टायली भरत आहोत. आपल्याकडे डम्पिंगची एक टायली आणि चारचाकी एक टायली अशा दोन टायल्या आहेत. आता सध्या डम्पिंग टायली भरण्यास सुरुवात केली आहे. तुम्हा कोणा जर मुरघास करायचा असेल तर तुम्ही नागी शेळके यांच्याशी संपर्क साधू शकता. हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यास त्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास करून आपण दुष्काळी काळात किंवा वरण नसलेल्या काळात चांगल्या रीतीने उपयोग करू शकतो. मित्रांनो, मकवानाची कुटी झाल्यानंतर आपण बॅगी भरण्यास सुरुवात केलेली आहे. काळ्या 3 टनाच्या बॅगी भरून झालेल्या आहेत आणि ही 1 टनाची पांढरी बॅग भरण्यास सुरू आहे. मित्रांनो, आपला मुरघास करून झालेला आहे. आपल्याला प्रति एकरी 30 टन एवढा मुरघास निघालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.